नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये मी प्रियांका माळी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण सिंहगड रोड अभिरुची ग्राउंड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी गावराण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. गावराण ज्याप्रमाणे या प्रदर्शनाचं नाव आहे त्याचप्रमाणे हे प्रदर्शन देखील आहे, कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून, अगदी गावातून, खेड्यापाड्यातून या ठिकाणाहून शेतकरी एकत्र आलेत आणि त्यांनी हे प्रदर्शन आयोजित केलंय. या प्रदर्शनात नक्की आपल्याला कोणकोणत्या वस्तू बघायला मिळणार आहेत त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. चला तर माझ्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. खानदेश मधले जळगाव जिल्ह्यात हा पदार्थ खानदेश मधला आहे, त्याला मांडे म्हणतात आणि हा खपली गव्हापासून तयार केलेला असतो. हरभऱ्याची डाळ गूळ त्याचं मिश्रण केलेलं, त्याचं पुरण तयार करतो आणि खपली गव्हाचं वस्त्रगाळ केलेलं असतं. त्याचं पीठ तयार करतो आम्ही, लावायला बाजरीचं पीठ असतं आणि शिवाय ते चुलीवर केलेले खापरावर भाजते, त्याच्यामुळे त्याची चवच वेगळी लागते. आणि ते ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताबाईंनी भाजलेले होते, त्यावेळेस खापर नव्हते मिळते. मुक्ताबाईंनी आपल्या भावाच्या पाठीवर ते मांडे भाजलेले, ते मांडे. तर आम्ही बघितलं की इथं गावरान प्रदर्शन घडलेलं, तर आम्ही जरा फेरफटका मारण्यासाठी आलो होतो. बघितलं शेतीचे खूप सारे उपयुक्तच्या वस्तू, लोकांचा कल कसा सध्या जग बघितलं, सगळे हायब्रिड वस्तू वापरतात. तर इथं आल्यानंतर गावरान वस्तू बघायला मिळाल्या, जसं की शेतीचा अनुभव झाला.